वास्कोतील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शनिवारी जिन्यावरून घसरून 10 विद्यार्थी जखमी झाले. विद्यालयात शिक्षक दिन साजरा करत असताना ही दुर्घटना घडली. शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्याच्या ओढीनं विद्यार्थ्यांची गडबड चालू होती. पहिल्या मजल्यावरनं उतरताना एका विद्यार्थ्याचा पाय घसरला आणि त्यानंतर सर्व विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडले. लाइन से जा रहा था, सब लोग गिरा मेरा ऊपर और चलते गए मेरा ऊपर से. और फिर अभी क्या बोला डॉक्टर? अभी अच्छा है. वो सारे बच्चे अचानक से, अपन टीचर्स नीचे थे, बने लीडर्स भी नहीं थे ना, इसीलिए सारे बच्चे थे, सब लोग भाग के आ गए अचानक से. और क्या हुआ? वो मेरा हाथ, हाथ फ्रैक्चर हो गया. नहीं, दुख रहा, इसके लिए एक्सरे निकाल. भुरग्यांक सांगले खंय क्लासीन वचा म्हणून. दोन भुरगे येले सांगले स्कूल हॅज बीन लेफ्ट, सो यू आर मूव आउट. सो ते भायर सरले भुरगे, सगळे धावून धावून येवपाक लागले. कोण तरी स्लीप जावन पडलो, त्याच्या उपरांत सगळे भुरगे पडले. एक 20-15 भुरगे असलेले. मागीर ॲम्ब्युलन्सात फोन केले. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं. मात्र 108 रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यानं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भुरगे एकामेकाक क्लॅश जाऊन सकल देवले ते फर्स्ट फ्लोरा वरसून, आणि 108 फोन मारले, अजूनही 108 येऊ ना. लास्ट आम्ही सर आणि हायन गाडयेन घालून घेऊन येले त्यांना भुरग्यांक. 908 कॉल केले आणि कॉल करता असताना ते नियली अजून पर्यंत येऊना. मागीर आम्ही आमची ओन व्हेकल आशिल्ले, ते सगळे टीचरींनी त्यांची व्हेकल असे करून त्यांना कॉटेज इंडस्ट्री कॉटेज हॉस्पिटलात घातले. सगळी थोडा इधर उधर हात को और पेट को थोडा थोडा मार लगा. अभी कोई लड़के को भी थोड़ा इधर मार लगा बोलते हैं. गोली दिया डॉक्टर ने. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीनं चिखली इथं रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.